Bubbles Live. माउथ वॉश टेक्निक. हे आसन करताना प्रथम सुखासनात बसावे. आता तोंडात हवा भरावी. आपण चूळ भरताना ज्याप्रमाणे गाल हलवतो त्याप्रमाणे हवा एका गालातून दुसऱ्या गालाकडे पास करावी. ही क्रिया काही वेळ करावी. थोडा वेळ थांबून रिपीट करावी. माउथवॉश टेक्निकचे फायदे. हनुवटी खालील वळी म्हणजेच डबल चिनची समस्या दूर होते. चेहऱ्यावर चमक येते. हनुवटी बळकट होते. नेक रोल पोज. प्रथम सुखासनात अथवा पद्मासनात बसावे. पाठीचा कणा ताठ असावा. खांद्यात वाकू नये. आता आपली मान घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेत फिरवावी. आता आपली मान घड्याळ काट्याच्या विपरीत दिशेत फिरवावी. ही क्रिया 5 वेळा करावी. नेक रोलचे फायदे. हनुवटी खालील वळ्या दूर होतात. गालावरील चरबी कमी होते. गालावरील आणि मानेवरील सुरकुत्या कमी होतात. भद्रासन. जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ ठेवा. आता दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून पायांचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडा. हातांचे पंजे गुडघ्यावर ठेवून बोटांनी जमिनीला स्पर्श करा. हे आसन करताना आपल्या मांड्यांचा जमिनीला स्पर्श व्हायला हवा. पाठीचा कणा ताठ असावा. भद्रासनाचे फायदे. पाठीचा कणा मजबूत होतो. पाय मजबूत होतात. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. कमरेला गंभीर दुखापत असल्यास हे आसन करू नये. पद्मासन. जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर सरळ रेषेत ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. श्वास आत घेत एका पायाचा तळपाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. हीच क्रिया दुसऱ्या पायानेही करा. आता आपण पद्मासनात स्थित आहात. काही वेळ या स्थितीत बसून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक ताण दूर होतो. पाठीचा कणा लवचिक आणि बळकट होतो. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. कंबर दुखी असल्यास हे आसन करू नये. बद्ध पद्मासन. हे आसन करताना प्रथम पद्मासनात बसा. आता आपला उजवा हात आपल्या पाठीच्या मागून पुढे आणून उजव्या पायाचा अंगठा धरा. हीच क्रिया डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून करा.
या स्थितीला बद्ध पद्मासन असे म्हणतात. या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे गुडघे आणि नितंबाचे सांधे बळकट होतात. आपले हात, खांदे, पाठीचे स्नायू लवचिक होतात. शरीरात रक्तप्रवाह वाढतो. कमरेचे दुखणे अथवा पाठीच्या मणक्याला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. खांद्यांना अथवा हातांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. उत्थित पद्मासन. प्रथम पद्मासनात बसावे. आपल्या दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकवावे. आता श्वास घेत आपले शरीर जमिनीपासून वर उचलावे. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर असेल. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. या आसनाच्या नियमित सरावाने हात बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. खांदे बळकट होतात. पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन करताना तोल सांभाळणे अति आवश्यक आहे. वज्रासन. प्रथम जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर सरळ रेषेत ठेवा. आता आपला उजवा पाय गुडघ्यातून दुमडून तळपाय उजव्या नितंबाखाली घ्या. तसंच डावा पाय गुडघ्यातून दुमडून तळपाय डाव्या नितंबाखाली घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. पायांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा कणा ताठ राहतो. पचनक्रिया सुरळीत होते. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. तळवे दुखत असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. वज्रासन हे एक असं आसन आहे जे आपण ब्रेकफास्ट अथवा जेवल्यानंतर लगेचच करू शकतो. सुप्त वज्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आता हातांच्या मदतीने हळूहळू मागे या. खांदे आणि डोकं जमिनीला टेका. पाठीची कमान करा. दोन्ही हात कोपरातून दुमडून डोक्याच्या वरच्या बाजूला जमिनीवर ठेवा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत या.
या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीचा कणा लवचिक होतो, कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते, स्मरण शक्ती वाढते. हे आसन खाल्ल्यानंतर लगेचच करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. शवासन. जमिनीवर चटई किंवा सतरंजी घालून झोपा. हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब ठेवा. पायात 1 फुटांचे अंतर ठेवा. आता शरीर सैल सोडून डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या. आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. मनात कुठल्याही प्रकारचे विचार आणू नका. शवासनाचे फायदे. नियमित शवासन केल्याने हाय बीपीचा त्रास कमी होतो, स्मरणशक्ती वाढते, मानसिक ताण दूर होतो, शरीरातील मरगळ कमी होते. शवासन करताना आपलं संपूर्ण शरीर सैल सोडा, डोळे बंद करा. हे अतिशय सोपं असं आसन आहे. बबल्स लाइव्ह.